Войны? 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 Сакай, сакай, гелла куда войны? Тебя садарваза куда таку? Ай, гадбатта дайна? Дарваза куда бабун? Коне а чирла салта? Атуча. Войны? पण काय स्टाईल आहे राव, काय दिसताय वहिनी? दिसता राणा असं वाटतंय एखादी राणी अख्खं राज्य ऐकून झोपली. पाठमोऱ्या बी काय दिसतात वहिनी, कमाल असं वाटतंय 100 गुलाबाची झाड वाकडी होऊन माझ्या अंगावर पडली. इतका घाणेरडा आवाज काय येतोय? पुष्कीन रिजेक्टेड परफ्यूम मारलाय बघते. अर्थिजा, माझ्या अंगाचा वास येतोय काय? म्हणजे हे शेंट आता बदलावं लागन. वहिनी असं आळस देऊ नका. वहिनी तुम्ही एक आळस देता वरती खाली 10 जण थोबड्यावर पडतात. वहिनी चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर पुष्की, कॉफी रेडी आहे का? खरं सांगू का कावेरी बहिणी, अहो गुळाला मुंगळे कसे चिकटतात ना, तशा मुली मला चिकटायच्या. सांगताय का भाऊजी? पण बस स्टॉप पासून बसेस कशा लांब उभ्या राहतात तसं मी मुलींपासून लांब उभा राहायचो. मला फक्त एकच आवडते. मी बरोबर ओळखलं. करेक्ट. अहो भाऊजी मला बोलू तर द्या. मी म्हणत होते मी सांगू का? असं होय, सांगा ना सांगा. शालू वहिनींबद्दल बोलताय ना तुम्ही? आता हो म्हणण्याशिवाय पर्याय कुठे? काय म्हणलं मी? काही नाही काही नाही. पण काय बी म्हणा भाऊजी,
पुरुषाला ना बाई कधी कळतच नाही. काही काही पुरुषाबद्दल तर बोलायलाच ना ग. मी तसं नाहीये. काय सांगता का भाऊजी, तुम्ही पुरुष नाही. अहो कावेरी वहिनी काही काय बोलताय. तुम्ही नाही, मी म्हटलं मी तसं नाहीये म्हणजे मी पुरुष आहे, पण तुम्ही म्हणताय तसा पुरुष मी नाहीये. आता तुम्ही म्हणालात की नाही पुरुषांना बाई कळत नाही, काही बायकांना पण पुरुष कळत नाही. काही पुरुष तर आपल्या बायकोला असं असं फसवतात माहितीये. हा अगदी बरोबर बोललात भाऊजी, पण या बाबतीत मी लई नशीबवान आहे. आमचं हे असे अजिबात नाही. हा असं कुठल्याच पुरुषाबद्दल खात्रीने बोलता येत नाही, फक्त माझ्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळता. खरं सांगू का कावेरी वहिनी, जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत सगळे पुरुष साधू असतात, म्हणूनच काही पुरुषांना संधी साधू म्हणतात. ना ते बरोबर आहे, पण आमचे हे नाही असं करणार. माझा लई विश्वास आहे बघा त्यांच्यावर. अहो कुठल्याही पुरुषावरती असं पटकन भरोसा ठेवू नये हो. नाही म्हणजे मिस्टर वाघमारे तसे चांगले आहेत. हा वय वय, पण अशी चांगली माणसंच दगा देत असतात. त्यांचा खरा चेहरा ते आपल्याला कधीच कळू देत नाहीत. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मिस्टर वाघमारे तसे असतील तसं नाही. वय वय, पण तसे नसतील कशावरून? भाऊजी तुम्ही नेमकं काय करताय? मला दिलासा देताय की घाबरवताय? दोन्ही. नाही दोन्ही नाही, मी तुम्हाला अलर्ट करतोय. काय ते? म्हणजे काही पुरुष आपल्याला सभ्य वाटत असले ना तरी जोपर्यंत पुरावा सोडत नाही तोपर्यंत ते सभ्य असतात, पण कधीतरी पुरावा सोडतातच. ए खोळ्या, तू काय करते इथं? काही नाही, सहज आलो होतो. सहज याला काय धर्मशाळा आहे वय? हा काम असेल तरच, आणि ते बी शालू वहिनींच काम असेल तरच यायचं इथं. चाल निघ, चाल. नाही राहू दे राहू दे राहू दे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण आता कोणाला तरी येऊ दे आमच्या घरी, मग मीही दाखवू शकतो. दाखव, चाल. कावेरी वहिनी, आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं ना, जोपर्यंत पुरुष पुरावा सोडत नाही तोपर्यंत सभ्य वाटतात. हा बघा पुरावा. कसला पुरावा? हा यो तो केस आहे साधा, त्यो बी बाईचा. तुला तुझी केस सांभाळून ठेवता येत नाही वय. सॉरी सॉरी. एक मिनिट मिस्टर वाघमारे, तुम्ही त्यांच्यावरती चिडू नका, कारण हा केस त्यांचा नाहीये. तुम्ही आता बाहेरून आलाय हा केस घेऊ की नाही? एक मिनिट आपण चेक करूया ना वहिनी. काय करतोय? केस चेक करायला बोलवतोय. असा असा, ठीक आहे तुम्ही बाजूला हो, मी चेक करतो तिथे जाऊन. कावेरी वहिनी बघू. नाही तुमचा हा केस असूच शकत नाही. अहो भाऊजी माझाच असं नाही हो. तुमचे केस बघा, किती मऊ रेशमी मुलायम आहेत. आणि हा केस बघा, कधी धुतला गेला होता कळत पण नाही, कोणातरी फालतू बाईचा असणारा. ए फालतू कोणाला म्हणतो? ए कोणाचा बी असेल, तुला काय करायचंय? अहो तुम्ही कशाला एवढं चिडताय? मग तुझा केस असेल तर मग तुला फालतू म्हणतोय भाऊजी. नाही 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 नाही, अहो हा तुमचा केस नाहीये, मी तुम्हाला कशाला फालतू म्हणू? लक्षात घ्या, तुम्ही साध्या भोळ्या आहात म्हणून हे तुमचा गैरफायदा घेत आहेत. तुम्ही आता गप्प बसू नका, त्यांना जाप विचारा, विचारा जाप. आवो तू काय आपल्याकडे लक्ष देती? कधी बी येत काय बी पडत तू विश्वास ठेवती वय. ए चाल निघ बसना या. निघ जातो, पण कावेरी वहिनी आता गप्प राहणार नाही. हा केस कोणाचा आहे त्या शोधून काढणार. यो केस माझाच आहे ना. मग नाही तर काय दावा? अजून कोणाला मी उचलून घेतोय ते बी असं. जावा तिकडं, काय बी बोलत असत्या. माझाच असल का नस. आई अंबाबाई, आता कुणाचा असल तो केस? माझाच असेल. तुमचा केस नाहीये तो कावेरी वहिनी. भाऊजी तुम्ही इकडे काय करताय?
मग अशी मिस्टर वाघमारेंच्या अंगावरती तो केस बघून तुम्ही दचकला तेव्हाच मी ठरवलं तुमच्याशी बोलायचं, म्हणून मुद्दा मी येऊन थांबलोय. भाऊजी आव तू केस माझाच आहे. नाही 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 कावेरी वहिनी, तो तुमचा केस असूच शकत नाही, कारण तुम्ही कायम केस बांधता. नाही भाऊजी, अहो सकाळी केस इन्सरताना असा उडून गेला असेल त्यांच्या अंगावर. तस असेल तर मग तो केस मिस्टर वाघमारेंच्या आदल्या दिवशीच्या कपड्यांवर असायला पाहिजे. आजच्या कपड्यांवर आहे याचाच अर्थ तो दुसऱ्या कोणीतरी बाईचा असणार. शिवाय तुमचे केस लांब सडक आहे, तो तर छोटा केस होता नाही का? अहो काय बी काय बोलता तुम्ही, नाही तो केस माझाच आहे बघा. नाही ओ कावेरी वहिनी, मिस्टर वाघमारेने दुसऱ्या एखाद्या बाईच्या केसाने तुमच्या विश्वासाचा गळा कापलाय. केसाने गळा कापलाय काय बी काय बोलताय तुम्ही, डोस का फिरलाय का तुमचं? जावा तुम्ही जावा. नाही 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 कावेरी वहिनी, तुम्ही मला लाईटली घेऊ नका. आपण तो केस धरून ठेवला की त्याच्या मागे कोण बाई आहे ते आपल्याला कळेल. ये बघा, कोणी बी बाई नाहीये, कळलं का? आमचे हे अगदी दूधल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत बघा. तुम्ही जावा ना माझ्या डोसक्यात, काय बी घालू नका. जावा जावा म्हणलं ना. ठीक आहे. आई अंबाबाई पुष्कर भाऊजी म्हणतायत ते खरं असेल का? खरंच आहे. बघितलं? आता मला सांगा तुमच्या मनात कुठला प्रश्न आहे? ती बाई कोण असेल? कळेल. यो केस नाहीच, ही जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सोन्याहून बी महाग, जीवापेक्षा बी लय महत्वाची. शालू मला आठवतंय, वाऱ्यानं जावा तुझी केस ओढायची, कट झालेल्या पतंगाच्या माग पोर जशी धावत्यात तसं मी अख्ख्या कोल्हापुरात धावायचो तुझा गळलेला केस पकडाया. तवा आम्हाला तो कधीच गावला नाही, पण नशिबात असेल ते मिळेल म्हणत्यात, आज गावला. काय केस आहेत राव, अशा केसां जर कोण गळा कापणार असेल ना आपला, तर आपण स्वतःच त्याच्या हातात मान द्यायला तयार आहे आपली. जीव जातोय राव, लय त्रास होतोय. आगा गागा गागा दिसता राडाय. लाखात एखादीची केस असे असतात राव. भाऊजी सांगताय ना, कोण असेल ती बाई, कुणाचा केस असेल? मी विचार करतोय, आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत, पण एका ऑप्शनचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ती बाई कोण आहे. पण तरी सुद्धा आपल्याकडे असलेल्या कुठल्याच ऑप्शन मधल्या कुठल्याच बाईला आपण ऑप्शनला टाकू शकणार नाही, कारण आपल्याला ते परवडण्यासारखं नाही. काय चाललंय तुमचं आसपण आसपण आसपण, मला काय बी कळत नाहीये. जरा सोप्या भाषेत सांगा की कोण असेल ती बाई. सांगतो सांगतो, माझ्या अंदाजाने ती बाई कदाचित ऐश्वर्या असेल. काय बी काय बोलता तुम्ही, कुठं ती आणि कुठं हे, ती एवढी मोठी हिरोईन आमची, यांच्या नादी कशा बाई लागल? कावेरी वहिनी, ऐश्वर्या म्हणजे हिरोईन नाही हो. मग तुमची कामवाली ऐश्वर्या, तिच्याबद्दल बोलतोय मी. अरे देवा वय की भाऊजी, हे माझ्या ध्यानातच आलं नाही बघा. खरंच ऐश्वर्या असल तर तिचा केस असल, पण असं कसं असल? सांगतो सांगतो कावेरी वहिनी, सत्य नेहमी कटू असत. कुठे असत? कुठं नसत हो, कटू असत. तेच तर, कुठं असत तेच सांगतो, सत्य कडवट असत. आता मी जे काही सांगतोय ते कानावर बोट ठेवू नये का? चालते. काय झालं असणार तुम्हाला सांगतो. भाऊजी मला काय बी ऐकू येत नाहीये. वहिनी मी जे सांगतोय ना ते डोळे मोठे करू नये का? मनाचे कवडसे उघडा, नीट लक्षात घ्या काय झालं असेल. म्हणजे ऐश्वर्या अशी
लचकत मुरडत लपकत लपकत आली असणार. मिस्टर वाघमारे ऐश्वर्याकडे बघताय. नजर बघा, नजर बघा त्यांची. आता ते तिला खाणाखुणा करतायत आणि ऐश्वर्या चक्क लाजते. ओय भाऊजी, आणि आता आता ओ माय गॉड, मिस्टर वाघमारीने तिला धरलंय, धरून ठेवलंय आणि ती लाजतीये. बघा बघा बघा. वय भाऊजी, ती गेली पण पुरावा सोडून गेली. मिस्टर वाघमारेंच्या शर्टावरती हा बघा केस ऐश्वर्याचा. मिस्टर वाघमारेंची ऐश्वर्या बरोबरची ही खरी भेट. नाही 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 भाऊजी, नाही नाही नाही. काय बहिणी असंच झालं असणार भाऊजी. तसं नाही अव. तसं नाही मग कस आहे अव. पुढची गोष्ट ऐकू नका, मला नाही सहन होणार. अव असं कसं नाही सहन होणार? मगाशी तुम्हाला सांगितलं सत्य कडवट असत, त्या मनावर दगड ठेवू नये का? आता किचन मध्ये कुठून आणू दगड? बरवंट चालेल का? वहिनी अव, मनावर दगड ठेवू नये का म्हणजे काळीज घट्ट करू नये का? हा हा. आज एक केस सापडला, उद्या दुसरा सापडेल, परवा तिसरा सापडेल आणि नंतर ती 22 घरात आली तर तेव्हा काय कराल? असं का बोलतोय तुम्ही भाऊजी? मी खरं तेच बोलतोय. जर तुम्हाला या केसांची सवय करून घ्यायची नसेल तर त्या अज्ञात बाईच्या केसाची केस आपल्याला सोडवावी लागेल. हा वय वय, सोडवावी तर लागेल पण ती कशी सोडवायची? मी सांगतो, तुम्ही ना त्या केसावरती फोकस करा म्हणजे पिक्चर क्लिअर होईल. तर पिक्चर कुठून आला मधीत? भाऊजी इथं मी टेन्शन मध्ये असताना तुम्ही मला पिक्चर बघायला सांगताय? कावेरी बहिणी तुम्ही खूप साध्या आहात, खूप भोळ्या आहात. पिक्चर क्लिअर होईल म्हणजे चित्र स्पष्ट होईल, त्यासाठी तुम्ही त्या केसावरती लक्ष केंद्रित करा. थँक यू मिस्टर संग्राम, एका हाकेत तुम्ही आलात. बहिणी तो इशारच नाही, ते कोणतरी लिहूनच ठेवलंय, ते आपल्यासाठी नाही. काय तुमने पुकारा? इट्स ओके इट्स ओके. ऍक्च्युली मला तुमची मदत हवी आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. वहिनी तुम्ही बोलवल्यावर आपण येणार नाही असं होणार नाही, पण जेव्हा म्या बोलवल तेव्हा तुम्हाला भी यावं लागणार. कशासाठी? मदतीला. येस येस येस. त्याच काय झालं? त्याचं जाऊ दे वहिनी, तुमचं बोला. मिस्टर संग्राम मी तेच सांगते, मी ना पाणी गरम करत ठेवलं होतं, जरा जास्त गरम झालंय. एवढंच ना वहिनी, संध्याकाळपर्यंत तिथं बसून हुंकर मारत बसतो बघा. मिस्टर संग्राम मला ते पाणी थंड नाही करायचंय, फक्त खाली उतरवायचंय, सो प्लीज कॅन यू हेल्प मी? इशाच नाही वहिनी, चला गे. हे बघा, हे होय वहिनी. ह्याच्यात काय जवळ? मिस्टर संग्राम मी थांबा ना जरा, मी तेच सांगितलं ना तुम्हाला पाणी खूप गरम आहे. काय करता तुम्ही, सटका बसला का तुम्हाला? आपल्या कुठं काय होतं? मुश्किल पण ना, कुठे ठेवले ते कशाने? मिस्टर संग्राम हा काही रुमाल आहे, हे खाली काढा. हा काय झालं? काय किचन मध्ये केस? पुष्कीला सांगितलं होतं नेल पॉलिश लावताना सगळं घर क्लीन कर म्हणून.